इयत्ता 9वी, विषय इतिहास, पाठ पहिला, इतिहासाची साधने। आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला। यावर्षी आपणास स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे। आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत। लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो। आधुनिक काळात आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते। या साधनांच्या मदतीने आपणास इतिहासाचे लेखन करता येते। लिखित साधने, खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो। वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोश वाङ्मय। माहिती आहे का तुम्हाला, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहेत। हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहेत। आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत। 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असे दिसते। भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला। अर्थात असे झाले तरी छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे।